आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आज त्याच देवीची मात्र काय अवस्था आहे जरा विचार केलाय. एकीकडे माँ दुर्गेचा नवरात्रीचा जागर आम्ही करतोय, पण दुसऱ्या बाजूला जर चित्र आज हिंदुस्थानच्या मातीचं पाहिलं तर काळेकुट्ट तुमच्या माझ्या समोर येत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं त्याच आईला हा शिकलेला साहेब वृद्धाश्रमात पाठवायला लागला आणि नवरात्रीमध्ये चप्पल न घालता उपवास करायला लागला. अरे, ज्या आजीनं संस्कारानं प्रगल्भ तुम्हाला मला केलं तीच आजी त्या शिकलेल्या साहेबाला जर घरातली अडगळ वाटत असेल आणि खऱ्या अर्थानं लहानपणी जिनं आम्हाला सोबत दिली ती बहीण फक्त स्वार्थासाठी दूर जाणार असेल, अरे जिनं आधार दिला आणि तुमच्या माझ्या विश्वासावर तुमच्या माझ्या घराचं माप ओलडून तुमच्या माझ्या घरात आली त्या बायकोला जर हुंड्यासाठी छळलं जात असेल तर विचार करा कोणत्या नवरात्र उत्सवाचा आम्ही जागर करतोय. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, हात जोडून विनंती करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला पुन्हा मला बोलू नका, पण आज कानाचे पडदे ठेवून उघडे ठेवून मात्र या 3 प्रश्नांवर नक्की विचार करा. कारण आज हे शब्द तुम्हाला कदाचित चुकीचे वाटतील, पण अजून 5 वर्षानंतर उभ्या महाराष्ट्राची वस्तुस्थिती असेल. हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विचार करा महाराज, नवरात्र उत्सवाचा आम्ही जागर करतोय, माँ दुर्गेचा आम्ही जागर करतोय, पण दुसऱ्या बाजूला जर आज या महाराष्ट्राची वस्तुस्थिती पाहिली तर एकीकडं कुटुंबांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण आज वेगानं वाढतंय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हे कशामुळं होतंय? अहो, घरातल्या खऱ्या अर्थानं घरातल्या आमच्या देवीसोबत जर घटस्फोटापर्यंत वेळ जात असेल आणि एकीकडं माँ दुर्गेचा जागर होत असेल तर नवरात्र उत्सवाचा खरा अर्थ आम्हाला समजलाय का आणि माँ दुर्गेचं जीवनचरित्र आम्ही आमच्या जीवनात उतरवलंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यामध्ये फक्त मुलांचा दोष आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. यात 50% दोष ह्या घरातल्या देवींचा सुद्धा आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण सध्याची परिस्थिती इतकी बदलली आहे, जर आज नवरा बायको दोघंही काम करणारी असतील ना तर मुलीची सुद्धा अपेक्षा वेगळ्या निर्माण झाल्यात महाराज. आपल्या जवळ असणारा पैसा हा आपला बँक बॅलन्स असावा, आपल्या जवळ असणारी संपत्ती हा आपला बँक बॅलन्स असावा, पण नवऱ्याचा पगार मात्र कुटुंबावर खर्च व्हावा ही मानसिकता तयार व्हायला लागली. महाराष्ट्राची शोकांतिका आहे. विचार करा, प्रपंच जर तुमच्या दोघांचा आहे ना तर प्रपंचामध्ये दोघांचाही हातभार सारखा हवा, पण हे आम्हाला समजत नाही. आज त्याच कुटुंबातला समन्वय दूर होतोय म्हणून तर खऱ्या अर्थानं प्रकरण घटस्फोटापर्यंत येत आहेत. वस्तुस्थिती आहे. सगळ्या पुरुषांना हात जोडून एक विनंती करतो. अहो, मुलीच्या बापानं आयुष्य पणाला लावलं तेव्हा कर्ज काढून आपल्या लेकीचं लग्न केलं. अहो, 2 वर्षे गेले नाहीत, 1 हप्ता गेला नाही तर मुलगी बाळणपणाला आली ना, ते सुद्धा पैसे त्याने 2% उचलले आणि खऱ्या अर्थानं त्या लेकीचं बाळणपण केलं. तेच कर्ज फेडता फेडता त्याचं नाकीनऊ आले आणि दुसऱ्या बाजूला हुंड्यासाठी त्याची लेख छळून जर तुम्ही त्याला त्रास देणार असाल तर स्वर्गात सोडा, नरकात तरी जागा मिळेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला नोकरदार जे मुलं आणि मुली म्हणजे नवरा बायको दोघं नोकरी करतात ना, त्यांना हात जोडून एक विनंती करतो. त्या मुलांना हात जोडून एक विनंती करतो, लक्षात घ्या. अहो, नवरा मुलगा लग्न झाल्यानंतर फक्त नवरा राहतो, पण मुलीच्या आयुष्याची मात्र पुरते उलथापालथ झालेली असते. कारण ती एक मुलगी नाही तर आता घरामधली ती कुणाची तरी बायको आणि कुणातरी सून झालेली असते. विचार करा, जर तुम्हाला मी म्हटलं 10 दिवस सासरवाडीला जाऊन राहा तुम्हाला शक्य नाही, ती मात्र जन्म देणाऱ्या मायबापाला सोडून आयुष्यभरासाठी तुमच्या घरी येते, मग तिचा आत्मसन्मान जपणं ही तुमची जबाबदारी आहे किंवा नाही? विचार करा महाराज. खऱ्या अर्थानं आज जर तीच बायको फक्त विचार करा त्या मुलीची अवस्था काय असते हो. अहो, घरी जर साधं तिला खोकला सर्दी झाली तरी ती घर डोक्यावर घेते, पण लग्न झाल्यानंतर तापानं जरी ती फणफणली ना तरी मात्र घरच्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण ती एक बायको झालेली असते. अहो, विचार करा महाराज, लक्षात घ्या, जर खऱ्या अर्थानं फक्त घरी आल्यानंतर तिला कधी भूक सहन झाली नाही म्हणून आईकडं हक्कानं जेवायचं ताट मागते, पण लग्न झाल्यानंतर स्वयंपाक येत नसेल तरी त्या मोबाईलवरती गुगलवरती जाऊन सर्च करत खऱ्या अर्थानं कसा का होईना पण तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते, कारण ती एक बायको झालेली असते. अहो, कुटुंबाच्या अगोदर खऱ्या अर्थानं तुमचा विचार करते, आपल्या मायबापाच्या अगोदर तुमचा विचार करते, आणि जर थोडंसं मीठ कमी पडलं म्हणून तुम्ही सर्वांसमोर तिचा पान उतारा करणार असाल तर तिची मानसिकता दुखवणार नाही का, याचा विचार करा. कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी.
य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मतिमंद खरे मूर्ती म्हणतं मूर्ती असणारा, आणि रा म्हणजे रामासारखा एकनिष्ठ असणारा, तो म्हणजे नवरा. ज्या घरामध्ये असे नवरा बायको असतात ना, त्यांना स्वर्गात जाण्याची गरज नाही, कारण ती कुटुंब स्वर्ग असतात, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपलं कुटुंब असं घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यातली दिवाळी आणि नवरात्र एक सुरात आल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे महाराज, कारण तुम्ही जर सीतामातेचा अभ्यास केला, अहो आज कोरोनामुळं खऱ्या अर्थानं परिस्थिती खसली महाराज. आयटीच्या पोरांचा विचार केला तर आज 50% पगार कमी झालेत, पण आपण तुम्ही जर तुमच्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला टोचून बोलणार असाल ना, नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं दसऱ्याचा उत्सव आहे, पण विचार करा आज मात्र घरातील मुलगी म्हणजे त्याची बायको फक्त आर्थिक परिस्थितीवरून त्याला टोचून बोलते. मग सीता मातेकडून आम्ही शिकलो काय, एवढ्या वेळा कथा ऐकली दूरदर्शनवरती पाहिलं, पण शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो विचार करा, विचार करा, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांसोबत सीतामाता वनात निघाल्या ना, त्यावेळी पहिलं वाक्य प्रभू रामचंद्रांचं होतं की सीते वनवास मला झालाय तुला नाही, येऊ नकोस तू. सीतामातेने दिलेलं उत्तर होतं, स्वामी माझं लग्न तुमच्याशी झालं आहे, तुमच्या संपत्तीशी नाही. स्वामी माझा विवाह तुमच्याशी झाला आहे, तुमच्या राजमहलाशी नाही. जिथं काटे असतील तिथं मी पुढे असेल, जिथं फुलं असतील तुम्ही पुढे चला. असे सोबतीनं जर आपण एकमेकांचं खऱ्या अर्थानं साथ देऊन चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होऊन जाऊ. पण ती सीतामाता समजली नाही, म्हणून तर महाराष्ट्रात घटस्फोट वाढले, वस्तुस्थिती आहे. दुसरी समस्या, एकीकडे माँ दुर्गेचा आम्ही जागर करतोय, पण दुसऱ्या बाजूला चप्पल न घालता उपवास करतोय. 9 दिवस निर्जला खऱ्या अर्थानं उपवास आम्ही करतोय, पण त्याचवेळी मात्र घरातील दिवट्यासाठी गर्भात असणारी पंती मात्र अलगद विझून टाकतोय. अरे कोणतं नवरात्र आम्ही साजरं करतोय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या महाराज, अहो ती कौशल्या माता होती म्हणून तर प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, ती देवकी होती, ती यशोदा होती म्हणून तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. अहो खऱ्या अर्थानं ती रुक्मिणी माता होती म्हणून तर ज्ञानियांचे राजे ज्ञानोबांचा जन्म झाला, ती कनकाई माऊली होती म्हणून तर वेद निर्माण करणाऱ्या तुकोबारायांचा जन्म झाला, खऱ्या अर्थानं त्या माँसाहेब जिजाऊ होत्या म्हणून तर लोककल्याणकारी राजा शोभांचा जन्म झाला. आपण खऱ्या अर्थानं तीच माऊली जर कन्या म्हणून गर्भामध्ये मारली जाणार असेल ना, तीच जर खऱ्या अर्थानं गर्भात मारली जाणार असेल तर कोणता समाज आम्ही उभा करतोय, विचार करा. म्हणून नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दुसरी शपथ घ्या, भ्रूणहत्या आजपासून बंद करा. आणि तिसरी शेवटची सगळ्यात महत्त्वाची शपथ, अहो विचार करा, महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीत आज नवरात्री उत्सवाचा जागर सुरू आहे, पण एकीकडं माँ दुर्गेचा जागर होतोय आणि दुसऱ्या बाजूला कोणतंही वृत्तपत्राचं पान उघडा, अत्याचार, स्वैराचार, बलात्कार आणि हुंडाबळी या सगळ्या शब्दांमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ओशाळला जातोय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकीकडं देवी मातेचा जागर करतोय पण रस्त्यानं चालणाऱ्या देवी मात्र वासनेची नजर ठेवतोय, मला सांगा माँ दुर्गा आपल्या घरी येईल कशी. अहो थोडंसं मागं 2 मिनिटासाठी घेऊन जातो, ही आजची समस्या आहे असं अजिबात नाही महाराज. विचार करा, ज्यावेळेस गौतम ऋषींची पत्नी अहिल्या एवढी रूपवान होती की साक्षात देवांचा राजा असताना इंद्राची नजर अहिल्या मातेवर पडली आणि मनात वासना निर्माण झाली, म्हणून खऱ्या अर्थानं गौतम ऋषी स्नानासाठी गेलेले असताना इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि खऱ्या अर्थानं अहिल्याच्या जवळ आले. पण गौतम ऋषींनी त्यावेळेस खऱ्या अर्थानं या इंद्राला शाप दिला होता, तुला भगे पडतील, आणि खऱ्या आपल्या पत्नी अहिल्याला शाप दिला, तू शिळा होऊन पडशील. विचार करा, देवांचा राजा इंद्र होता पण त्याला सुद्धा वासना मनात आली तर भग पडली, महाराज तुम्ही मी कोण आहोत. आणखी थोडंसं पुढे येऊयात, कौरवांच्या काळाचा महाभारताचा अभ्यास करा महाराज. ज्यावेळेस कौरवांनी माँ द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला त्या कौरवांची पूर्ती वंशवेल नष्ट झाली. त्याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर रावणाच्या मनामध्ये सीतामातेबद्दलची वासना निर्माण झाली, रावणाची वंशवेल संपली महाराज. अहो त्याही पुढे जर यायचं म्हटलं तर विचार करा, रावजी कोंडेच्या मुलीच्या आबरूवर घाला घालणाऱ्या पाटलानं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस अत्याचार केला त्याच्या हातपाय शिवरायांनी कलम केले. आणि काल परवा कोपर्डी, निर्भया आणि मुंबईसुद्धा 3 प्रसंग मागच्या महिन्यात घडले, फक्त नावं बदलत राहिली, कारण आमचे राजकारणी याला फक्त जातीयतेचा रंग देतात आणि हा जातीयतेचा रंग देऊन खऱ्या
खऱ्या अर्थानं वातावरण पेटवतात. पण मायबाप खऱ्या अर्थानं हात जोडून सांगतो, हा कोणत्या जाती धर्माला लागलेला रोग नाही, हा मानसिकतेचा रोग आहे. आणि ज्या दिवशी हा मानसिकतेचा रोग दूर होईल ना, त्या दिवसांनी महाराष्ट्रामध्ये नवरात्र 9 दिवस नाही तर अहोरात्र साजरी होईल. ही वस्तुस्थिती आहे. अहो गौतम ऋषींची पत्नी, गौतम ऋषींची पत्नी अहिल्येसोबत इंद्रानं जे केलं ना, त्याला आम्ही स्वैराचार नाव दिलं. विचार करा, कौरवांनी द्रौपदीसोबत जे केलं त्याला आम्ही दुराचार हे नाव दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस रावजी कोंडेच्या मुलीवर गावच्या पाटलानं हात घातला ना, त्यावेळेस त्याला आम्ही अत्याचार नाव दिलं. आणि कोपर्डी घडलं, निर्भया घडलं, आणि आता मुंबईत जे प्रसंग घडले त्याला आम्ही बलात्कार हे नाव दिलं. नावं फक्त बदलत गेली पण आजपर्यंत आमची मानसिकता बदलली नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आता दसऱ्याच्या सणाला खऱ्या अर्थानं रावणाचं आपण दहन करतोय. या दसऱ्याच्या सणाला रावणाचं आपण दहन करतोय. पण दहन होत असताना सुद्धा तो रावण आपल्याशी हसून बोलतोय. विचार करा, अहो या जगाच्या पाठीवर त्या रावणापेक्षाही महाभयंकर रावण या मातीमध्ये पोचतात. ज्या दिवशी अशा नराधम रावणांना भरचौकात फाशी दिली जाईल ना, त्या दिवशी या महाराष्ट्राला त्या रावणाचा दहन करण्याचा अधिकार मिळेल. हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो ज्यावेळेस तो रावणाचं दहन होतं ना, जळत असताना रावणानं, अरे जळत असताना रावणानं हसून गर्दीकडे पाहिलं. स्वतःचा स्वतः तपासा चारित्र तुमचं, हे मोठ्यानं त्यानं म्हटलं. अरे होय मी केलाय गुन्हा, अरे होय मी केलाय गुन्हा त्या सीतेचा अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. अरे भर दिवसा दिवसा ढवळ्या तुम्ही रस्त्यावर अब्रूचे लखतरे तोडता आणि सभ्यपणाचा आवाहनत या दसऱ्याला दरवर्षी तुम्ही मला जाळता. अरे तुम्हा माणसांपेक्षा मी राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान कधी सीतेचा आमच्या दारी. अरे हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या, अरे कंशाच्या दिवट्या पायी कितरी पणत्या तुम्ही मात्र गर्भात विखरून टाकल्या. अरे खऱ्या अर्थानं विचार करा, अधिकार नाही बरं तुम्हाला, अधिकार नाही तुम्हाला मला दोष देण्याचा. प्रयत्न करा रे कलतरी स्वतःचं चारित्र्य तपासण्याचा. तुम्हाला आनंद होतो ना, तुम्हाला आनंद जर होत असेल तर या दसऱ्याला दरवर्षी तुम्ही मला पेटवा. पण राजांनो पेटवण्या अगोदर तुमच्यातला श्रीराम मला दाखवा, तुमच्यातला श्रीराम मला दाखवा. खऱ्या अर्थानं त्या रावणाच्या मनातसुद्धा या भूमिका येत असतील. त्या रावणापेक्षाही महाभयंकर रावण या महाराष्ट्राच्या मातीला आहे, कारण आम्हाला संत विचार आणि महापुरुष कळालेच नाही. शोकांतिका आहे. माझे तुकोबराय सांगतात, अरे परावी या नारी रुक्माई समान. पण आज परस्त्रीकडे जर वाकड्या नजरेने आम्ही पाहत असू, कोणता समाज निर्माण करतोय विचार करा. ज्या राजांचा जागर महाराष्ट्र करतो ना, छत्रपती शिवराज रामच्या अंतकरणामध्ये रुजले असते, कारण कपाळावर चंद्रकोर आणि राजांसारखी दाढी ठेवून कधीच शिवराय होता येत नाही, वस्तुस्थिती आहे. अहो राजांच्या जीवनातला प्रसंग आहे. राजा खऱ्या अर्थानं राजे या महाराष्ट्राच्या मातीत अनेक झाले, पण महाराणा प्रताप असतील, खंडेराव होळकर असतील, राजे शिव छत्रपती असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, असे राजे आमच्या लक्षात राहिले. याचं एकमेव कारण आहे, ज्याप्रमाणे हे राजे बलशाली होते ना, अगदी त्याचप्रमाणे ते चारित्र्य संपन्न सुद्धा होते. म्हणून ते महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या काळजात राहिले. वस्तुस्थिती आहे महाराज, वस्तुस्थिती आहे.